नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पुण्याची फेमस मँगो मस्तानी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी इथे मी एक हापूस आंबा घेतला आहे. कुठलाही चांगला गोड आंबा तुम्हाला ही रेसिपी बनवताना वापरायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हा मँगो कट करून त्यानंतर याचा संपूर्ण पल्प आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे कट करून डेकोरेशनसाठी पण वापरू शकता किंवा एखादी रेसिपी सर्व करतानाही यूज करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा पल्प आता काढून घेणार आहोत आणि इथे एका ज्युसर जारमध्ये आपण हा टाकून घेणार आहोत. तर इथे मी एक ग्लास मँगो मस्तानी बनवत आहे, त्यासाठी मी एका आंब्याचा वापर इथे केला आहे. तर संपूर्ण मँगोचा पल्प मी इथे काढून घेतला आहे. त्यानंतर इथे एक ग्लास तापून थंड केलेलं दूध मी इथे वापरलेलं आहे. तर एक ग्लास दूध टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहोत. जर तुमच्याकडे मँगो आईस्क्रीम असेल तर आणखीनच चांगलं. त्यानंतर आपण इथे 2 ते 3 चमचे साखर घालणार आहोत, किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, छान असं मी याला ब्लेंड करून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण एका काचेच्या ग्लासमध्ये हे सर्व करून घेणार आहोत. यामध्ये थोडेसे मँगोचे पल्प राहिलेला आहे, तो दाताखाली आल्यावर खूप छान लागतो. ही मँगो मस्तानी पिताना म्हणून मी राहू दिला आहे. त्यानंतर वरतून आपण इथे पुन्हा आईस्क्रीम टाकली आहे. त्यानंतर बारीक कट केलेला थोडासा मँगो आपण इथे टाकलेला आहे. त्यानंतर वरतून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. तुमच्याकडे जर टूटी फ्रुटी असेल किंवा चेरी असेल तर तुम्ही ती याच्यावरतून तीही घालू शकता, खूप छान टेस्ट लागते. तर इथे आपली झटपट अशी मँगो मस्तानी बनून तयार झालेली आहे फ्रेंड्स. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.